उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता अवघे काही तास उरलेले आहेत. मात्र अजूनही अनेक बंडखोर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. बंडखोरी मोडून काढत बंडखोर उमेदवारांना आपला अर्ज मागे घ्यायला लावणं हे आता सर्वच पक्षांसमोर मोठं आव्हान असणार आहे. पाहूयात. विधानसभा निवडणुकीत बंडोबाचा थंडोबा करण्याचं मोठं आव्हान महायुती आणि महाविकास आघाडी समोर आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक राहिले. नेत्यांकडून उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव वाढल्यानं काही मतदारसंघातील बंडोबा नॉट रिचेबल झालेत. बंडखोरांमुळे फटका बसणार असल्यानं अधिकृत उमेदवारांची धाकधूक मात्र वाढली आहे. बंडखोरी टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षावर बैठक झाली. तर स्वतः देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांनी बंडखोराच्या व्यक्तिशः भेटीगाठी घेऊन बंडखोरांची समजूत काढली आहे. महायुतीच्या 36 मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. 19 मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार आहेत. 16 मतदारसंघात शिवसेनेला बंडखोरांचा सामना करावा लागतोय. एक ठिकाणी अजित पवारांच्या उमेदवारी विरोधात बंडखोरी करण्यात आली आहे. महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीचीही बंडखोरांनी डोकेदुखी वाढवली आहे. महाविकास आघाडीच्या 26 मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. 7 मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 10 जणांनी बंडखोरी केली आहे. शरद पवारांच्या पक्षातून 8 बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. काही मतदारसंघात बंडोबांची समजूत काढण्यात आली, पण अनेक मतदारसंघात बंडोबांमुळे राजकीय पक्षांच्या नेत्याचं डोक्याचं टेन्शन वाढलंय. बंडोबांना थंडोबा कसं करायचं हा प्रश्न अनेकांना भेडसावतोय. बंडखोरांमुळे काही मतदारसंघातील सोपे सामने आता कठीण होऊन बसले. बोरिवली मतदारसंघात माजी खासदार गोपाळ शेट्टी फडणवीसांच्या भेटीनंतरही निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. मावळात राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंविरोधात भाजपच्या बापू भेगडेंनी बंडखोरी केली आहे. ऐरोलीत भाजपच्या गणेश नाईकांविरोधात शिवसेनेच्या विजय चौगुलेंनी बंड केलाय. बेलापुरात भाजपच्या मंदा मात्रेंविरोधात विजय नहाटांनी बंडखोरी केली आहे. नांदगावमध्ये माजी खासदार समीर भुजबळ यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरलाय. तर येवल्यात छगन भुजबळांविरोधात सुहास कांदेंच्या पत्नीनं बंड केलाय. कसब्यात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांविरोधात काँग्रेसच्याच कमल व्यवहार यांनी बंडखोरी केली आहे. सांगोल्यात ठाकरे गटानं दीपक साळुंखेंना तिकीट दिल्यानंतर महाविकास आघाडीतील शेकापच्या बाबासाहेब देशमुखांनी बंडखोरी केली आहे. सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ ही अतिशय महत्वाची आहे, कारण उद्या दुपारनंतर बंडखोरांचे परतीचे दोर कापलेले असणार आहेत. तसंच बंडखोरांचा सामना कसा करायचा याची रणनीती महायुती आणि महाविकास आघाडीला त्या त्या मतदारसंघात आखावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.